यानंतर बघूया दोन हजार सोळामध्ये काय घडलं दोन हजार सोळा या सरत्या वर्षामध्ये लाखांच्या मराठा मोर्चांमुळे महाराष्ट्राचं फक्त राजकारण नाही तर समाज मनही ढवळून निघालं यासोबतच एकनाथ खडसेंचा राजीनामा भुजबळ काका पुतण्यांची अटक या दोन घटना राज्याच्या राजकारणात मोठ्या खळबळजनक ठरल्या या सेगमेंटमध्ये आपण अशाच काही सरत्या वर्षातल्या राजकीय घटनांचा धावता आढावा घेणार आहोत या वर्षातली सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजे भुजबळ काका पुतण्यांची अटक बेहिशोबी मालमत्ता प्रकरण आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे समीर भुजबळला एक फेब्रुवारी तर छगन भुजबळना ला अटक करण्यात आली तेव्हापासून आज तागायत हे दोन्ही काका पुतणे तुरुंगातच आहेत या दोघांनीही जामिनासाठी अनेकदा के अर्ज केले पण अद्यापही या दोघांची सुटका होऊ शकलेली नाही भुजबळ काका पुतण्यांची अटक ही राष्ट्रवादीसाठी वर्षभरातला सर्वात मोठा धक्का मानली जाते राष्ट्रवादीत भुजबळांपोपाठ सिंचन घोटाळ्यातही अजित पवार आणि सुनील विरोधातला चौकशीचा तटकरेंविरोधात चा सरत्या वर्षात कायम आहे या सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याविरोधात रान उठवत भाजप सत्तेवर आलेली आहे आणि या घोटाळा विरोधात भाजप खासदार किरीट सोमय यांनी तटकरे आणि अजित पवार यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे त्याची चौकशी अजूनही सुरूच आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दोन बड्या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार यापुढेही कायम असणार आहे सरत्या वर्षात राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरियाणे हे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून बराच काळ चर्चेत राहिले वेगळ्या पाठोपाठ वेगळ्या मराठवाड्याची ही मागणी त्यांनी केल्यानं सभागृहात प्रचंड गदारोळ झाला विशेषतः सत्ताधारी शिवसेनेनंच त्याच्या विरोधात आघाडी घेतल्यानं मुख्यमंत्र्यांना सरते शेवटी तेवीस मार्चला त्यांचा राजीनामा घ्यावा लागला पण राजीनामा देऊन हे शांत राहतील ते अनेक असले आताही त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी स्वतंत्र आघाडी निर्माण करून आपला लढा सुरूच ठेवला माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा ही सरत्या वर्षातली सर्वात मोठी घटना होती मुख्यमंत्रीपदावरून तसंच फडणवीस आणि त्यांच्यात छुपी लढाई सुरू होती अशातच भोसरीचं जमीन प्रकरण बाहेर आलं आणि पाच जून रोजी खडसेंना हायकमांडच्या आदेशानुसार राजीनामा देणं भाग पडलं त्याचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री राज्यात आपणच बॉस असल्याचं दाखवून देत आपल्या इतर पक्षांतर्गत विरोधकांनाही योग्य तो मेसेज दिला खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर कोण हा प्रश्न चर्चेला आलाच पण अमित शहाच्या आशीर्वादाने चंद्रकांत पाटलांनी खडसेंकडचं महसूल खातं पटकावत तो प्रश्न देखील मिटवून टाकला पुढे मंत्रिमंडळ विस्तारातही चंद्रकांत पाटलांचाच वर्चष्मा कायम राहिला सात जुलैच्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांनाही सत्तेत समावून घेण्यात आलं सदाभाऊ खोत महादेव जानकर यांच्यासह दहा मंत्र्यांनी नव्याने शपथ घेतली शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोत या दोन मंत्र्यांनी शपथ घेतली तर भाजपकडून पांडुरंग फुंडकर सुभाष देशमुख जयकुमार रावल संभाजी पाटील निलंगेकर यांना कॅबिनेट तर रवींद्र चव्हाण मदन एरावार यांना राज्यमंत्रीपद मिळालं याच मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्याकडचं जलसंधारण खातं काढून घेत ते राम शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली त्यातून त्यांनी स्वतःला जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हणवणाऱ्या पंकजा मुंडेंना आपणच बॉस असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं सरत्या वर्षातली महाराष्ट्र हादरवणारी घटना म्हणजे नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार घटना आणि त्यानंतर राज्यभर निघालेले मराठा क्रांती मुकमोर्चे या लाखांच्या मुकमोर्चांनी सर्वांची झोप उडवली राज्यभरात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात हे मराठा क्रांती मोर्चे निघाले तेही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने कोपर्डी घटनेतील बलात्कारांना फाशी ही त्यांची तात्कालिक मागणी असली तरी मराठा आरक्षण हीच त्यांची प्रमुख मागणी होती या निमित्तानं अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी ही पुढे आली या लाखांच्या मोर्चांच्या शिस्तीची ही अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा दखल घेतली घेतली या मोर्चाची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ईबीसी सवलतीची ही घोषणा केली पण मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं मात्र अजूनही कायम आहे मराठा समाजाच्या लाखांच्या मोर्चांनी अवघ समाज मन ढवळून निघालं पण त्याच वेळी ओबीसी आणि दलित समाजालाही अस्वस्थ केलं म्हणूनच मग दलित आणि ओबीसी राज्यभरात संविधान मोर्चे काढून मोठं प्रदर्शन केलं अट्रॉसिटी कायदा कदापिही रद्द होऊ देणार नाही ही दलित मोर्चांची प्रमुख मागणी राहिली तर ओबीसी मोर्चांमधून आमच्या आरक्षणाला हात लावू नका हा संदेश दिला गेला एकूणच या जातीय मोर्चांच्या निमित्तानं पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातलं जात वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालं सरत्या वर्षात सकल बंजारी समाजाचा श्रद्धाचा नसलेला भगवान गडही चांगला चर्चेत राहिला महंत नामदेव शास्त्रींनी दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना बंदी जाहीर केल्यानं त्यांनी हा मुद्दा चांगलाच प्रतिष्ठेचा केला दसऱ्याच्या दिवशी पंकजा मुंडेंनी गडाच्या पायथ्याशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत समाज आपल्याच पाठीशी असल्याचं दाखवून दिलं तसंच याने मेळाव्याच्या निमित्तानं पंकजा मुंडेंनी राजू शेट्टी महादेव जानकर राम शिंदे यांना पुन्हा आपल्या व्यासपीठावर आणून जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शनही केलं त्यामुळे सरत्या वर्षात सेनेच्या शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्याऐवजी भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याचीच अधिक चर्चा झाली भाजप सरकारच्या मंत्र्यांवरील आरोपांची मालिका यावर्षी ही सुरूच होती पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या बारा हजार कोटींचा ठेका उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वादात सापडला हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्या खात्यातला स्वेटर घोटाळा ही चर्चेत राहिला तर नव्या दमाचे मंत्री महादेव जानकर हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे दोन तीनदा अडचणीत सापडलेत गडचिरोली निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी तर जानकरांविरोधात रितसर गुन्हा देखील झालाय आहे यासोबतच गृहराज्यमंत्री रणजित पाटील पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची जमीन खरेदी संभाजी पाटील यांच्या बँकेतला घोटाळाही काही काळ चर्चेचा विषय राहिले दरम्यान गेल्या वर्षीच्या चिक्की घोटाळ्यामध्ये मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर्षी अखेरीस पंकजा मुंडेंना चिट देऊन टाकल्यानं त्यांना नक्कीच हायसं वाटलं असणार आहे